हाय फ्रेंड्स, अंधार कृष्णमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिगमेंटेशन आणि चेहऱ्यावरच्या लोसाठी एक पॅक दाखवलेले आहे, ते तुम्ही ट्राय केला असेलच. तुम्हाला ते इफेक्ट कसं वाटलं ते मला सांगा. तसं मी आज अजून नवीन पॅक घेऊन आलेले आहे. त्यासाठी फक्त दोन इन्ग्रेडियंट्स पाहिजेत, ते म्हणजे पपईचं पल्प आणि मसूर डाळचं पीठ. हे दोनच पाहिजे. ती मसूर डाळ मी घरीच बारीक केले बघा, इथं मसूर डाळचं पीठ आहे आणि हे पपईचं पल्प आहे. तर हे दोन्ही आपण मिक्स करायचे आणि चेहऱ्या लावायचं आहे आणि 15 मिनिटांनी धुऊन टाकायचं आहे. ह्याचा ग्लो तुम्ही बघू शकाल आणि ह्याच्याने ड्राय स्किनवर आहे तर खूप छान इफेक्ट होतो आहे आणि स्किन ग्लो व्हायला इफेक्ट होतो आहे. तर बघा आवडतात मी कसं पॅक लावते ते. मी हे मसूराचं पीठ घालते आणि फाईन पेस्ट होईल पाहिजे. हे चेहऱ्याला बसायला पाहिजे पॅक, इतपत ते पेस्ट व्हायला पाहिजे. जास्त घटपण असू नये, जास्त पातळ पण असू नये. बघा फ्रेंड्स, 15 मिनिट झाले. आता माझी चेहरा पोचं वाढलेले बघा पॅक. तुम्ही आता हे धुवून तुम्हाला याचं लुक दाखवते, बघूया आपण कसं. बघा फ्रेंड्स, मी आता चेहरा धुतलेला आहे आणि चेहरा किती शायनिंग दिसते तुम्ही बघू शकता. शायनिंग किती ग्लो आलं आहे. तर हे तुम्ही एक दिवसाड एक केलं तर नक्कीच तुमचा चेहरा थोड्या दिवसातच इम्प्रूव्ह होईल. आणि मात्र हे नचवता व्यवस्थित रेग्युलर करायला पाहिजे, म्हणजे चेहऱ्याचं स्ट्रक्चर नक्कीच इम्प्रूव्ह होते. तुम्ही हे घरी करून बघा आणि तुम्हाला कसं फील वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच मी वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओ दाखवायला ट्राय करते, तुम्हाला उपयोग असणार आहे. तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशाबद्दल कोणत्या स्किनचं कोणता प्रॉब्लेम पाहिजे ते सांगा जावा, त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ करून घालते. थँक्यू फ्रेंड्स.